जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर नांदेड। भीमा कोरेगाव नंतर रक्ताचे अनेक राजकीय दलाल शांत बसले, पण विचाराचे वारसदार सांगत होते हा एक मोठे बदमाश आहे। सांगत होते पत्रकार परिषद घ्यायला लावली, सांगितलं यांचा खोटेपणा उघडा करा, मराठा आणि बौद्धांच्या शत्रू लक्षात आणून दिले, हे सर्वात मोठं काम केलंय विचाराच्या वारसदारांनी। संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, अरे कुणा म्हणावे तुले चेहरे हजार झाले, तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झालीत कारे बाबा, तुझ्या मताची माणसं मेलीत कारे, ती माणसं शोधण्याची वेळ आलेली आहे। माणसं जोडावे लागतील, ओबीसीपर्यंत जावं लागेल, तळागळात जावं लागेल, सर्वांनी एकत्र यावं लागेल, मग कुठं बुद्धाची परिवर्तनवादी विचारधारा या देशात टिकणार। हल्ले होतील, त्रास होईल, वाईट म्हटलं जाईल, जीवे मारले जाणार, पण क्रांती घरात बसून करण्याची ही वेळ नाही। आजपासून टाइम टेबल लावून ठेवा, 9 महिने हातात आहेत, 9 महिने, या 9 महिन्यात जर एकत्र येऊन काही करता आलं तर करा। 40 डिग्री सेल्सिअस मध्ये एसीत बसून सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर मेसेज फॉरवर्ड करणारी संस्कृती थोडी 9 महिने बंद ठेवा। आणि जर या देशाला परत घटनेचं आणि बुद्धाच्या विचाराचं शिवछत्रपतींचं स्वराज्य मिळवून द्यायचं असेल, ही पेशवाई नष्ट करण्याची एक संधी तुम्हाला आलेली आहे। सर्व एकत्र या। तुम्ही म्हणाल मग आता कोणाला मत देऊ, काही मोठा प्रश्न आहे? चहा वाले तर दरिद्रीच आहे, मग दुधावाल्याला द्यायचं का? चहा शरीराला घातक आणि चहावाला देशाला घातक। मत कोणाला द्यायचं? मागची तेही पेक्षा दरिद्री होती ना। बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात जास्त विरोध काँग्रेसने केला, पराभव त्यांनीच केला, गोंदियाला उभं केलं, मुंबईला उभं केलं आणि पराभूत केलं, मग त्यांना पश्चिम बंगालला जावं लागलं, तिथं जाऊन निवडून आणावं लागलं, मग ते मसुदा समितीवर गेले, संविधान समितीवर, पराभव त्यांनीच केला। मग आता हे बदमाशच आहेत याबद्दल दुमत नाही। मग ते यातले तर काही काही असे होते, ज्याच्या घरी नाही खायला पीठ त्याला कसलं पाहिजे विद्यापीठ, बौद्धांबद्दल अशी भाषा, आणि मराठा क्रांती मोर्चावर मुक्का मोर्चा, हे तर बदमाशच आहे, पण तेही बदमाश आहे। मग आता काय प्रश्नार्थक चिन्ह? राजसत्ता ही सर्व सत्तेची चावी आहे, राजसत्ता ताब्यात आली तर धर्मसत्ता, अर्थसत्ता, प्रचार प्रसार माध्यम आणि शिक्षण सत्ता, या 4 सत्ता ताब्यात येतात। मग आता काय, कुठला पक्ष? पक्ष मी कोण्या पक्षाचा नाही, पक्ष तोच निवडा। भीमा कोरेगाव नंतर ज्या आपल्या एखाद्या पुढाऱ्याने समानतेची भावना घेतली असेल अशाच माणसाला सत्तेमध्ये कोणाला बसवा हे मी सांगणार ना। तुम्ही हुशार आहात त्यामुळे काही सांगण्याची गरज सुद्धा वाटत नाही, पण बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा, शिवरायांच्या विचाराचा वारसा, ज्या ज्या पुरोगामी लोकांनी या महाराष्ट्रात रुजवला, डाव्या उजव्या विचारसरणीचे सर्व लोक एकत्र या। शिकारी कितीही हुशार असेल, जाळं जर पाखरांवर टाकलं आणि पाखरं जर एकत्र आली पंखात बळ निर्माण केलं तर जाळं घेऊन उडून जाऊ शकतात, हा सुद्धा इतिहास आहे। इतिहास उद्या, कालचा सूर्य त्यांचा होता, आजचा सूर्यही त्यांचा आहे, उद्याचा सूर्य हा आपला असेल, यावर विश्वास ठेवा। फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार, बुद्धाच्या विचाराची जर या देशामध्ये क्रांती करायची असेल तर आज जात पात के फेर में उलझ गए सब लोग, मानुषता को खात है रैदास जात का रोग, जाती जाती मध्ये भांडण लागले, बौद्ध रडणार आहे, मुसलमान रडणार आहे, मराठा रडणार आहे, 18 पगड जाती एकामेकामध्ये भांडून भांडून मारून टाकल्या जातील, अशी अराजकता जर थांबवायची असेल, एक संघ यायचं असेल, परिवर्तनवादी विचारधारा स्वीकारायची असेल आणि व्यवस्था परिवर्तन करायचं असेल तर बुद्ध, कबीर, तुकोबा, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुलेशाहू आंबेडकरांना, भाऊ साठे या लोकांचा क्रांतीचा विचार हा डोक्यात घ्यावा लागेल। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।